कांदा निर्याती संदर्भात मोठी बातमी आहे. कर्नाटक मधील बेंगलोर रोज या कांद्याला निर्यात शुल्कातून वगळण्यात आलंय. बेंगलोर रोज कांद्यावरील 40% निर्यात शुल्क हटवण्यात आलंय. मात्र कांदा उत्पादनात अग्रेसर असलेल्या महाराष्ट्राला सवलत देण्यात आलेली नाही, त्यामुळे केंद्राकडून महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर पुन्हा अन्याय करण्यात आलाय. जी सवलत कर्नाटकला देण्यात आली ती महाराष्ट्राला का देण्यात आली नाही असा सवाल आता विचारला जातोय. प्रतिक्रिया म्हणजे आमची सुरुवातीपासून महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादकांचा विरोध याच गोष्टीला होता की केंद्र सरकारने कुठल्याही प्रकारे कांद्यावर निर्यात बंदी करू नये. आणि कांदा महाराष्ट्रातला कांदा एक नंबर आहे. बाहेर गेलं तर कांद्याला फार मागणी आहे, तरी त्या कांद्याची शुल्क हटवली आणि दुसऱ्यांची मागे गुजरातची हटवली, आता कर्नाटकची आले. महाराष्ट्राविषयी काय धोरण आहे हे तरी समजलं गेलं पाहिजे तर कांदा उत्पादकांना. आणि जर समजा आता 10 दिवस झाले इलेक्शन होऊन तरी कांद्याला कुठलंही काही मार्केट वाढू नाही राहिलं, त्याच्यामुळं जर समजा हे भेदभाव करतं सरकार कशा करता करू राहिलं, कारण कांदा कमीत कमी 2-3 हजारापर्यंत विकायला पाहिजे. यांनी हे जर शुल्क हटवलं तर आरामशीर तो 2-3 हजार रुपये कांदा विकू शकतो आपण. दरम्यान मुंबई बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर यांनी या संदर्भात नेमकी काय प्रतिक्रिया दिली बघूया. जर 40% ड्युटी ह्या महाराष्ट्रातील कांद्यावर जर सातत्याने जर ठेवली तर पाहिजे त्याप्रमाणे कांदा हा निर्यात होणार नाही आणि जे काही शेतकऱ्यांना भाव अपेक्षित आहे ते या ठिकाणी मिळताना दिसत नाही. आणि म्हणून आमची शेतकऱ्यांच्या वतीने केंद्र शासनाला विनंती आहे की ज्या पद्धतीने बेंगलोर रोज कांद्यावरची ड्युटी त्या ठिकाणी काढलेली त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील कांद्यावरची ड्युटी सुद्धा या ठिकाणी कमी करण्यात यावी, ती काढून टाकावी व जास्तीत जास्त कांदा कसा निर्यात होईल यासाठी प्रयत्न करावा व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.